दौरा रद्द झालेला आहे. आपण देखील आधीपासून आपण म्हणतो या स्मृती साशंकता होती, कारण की तिकडे देखील विरोध वाढत होता. काय वाटतं याच्यावर आपल्याला? आम्हाला काय वाटणार? आम्ही 15 जूनला चाललो. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा अयोध्येचा दौरा म्हणजे दर्शनात, फक्त दर्शन. ठीक आहे, राजकीय शक्ती प्रदर्शन आव्हान प्रति आव्हान नाही. आम्ही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्यांना ज्यांना दर्शनाला यायचं ते येतील आणि त्यासाठी तयारी सुरू आहे. 15 जूनला आदित्य ठाकरे येतील, दर्शन घेतील रामलल्लांचं, इतर काही त्यांच्या गाठी भेटी आहेत. त्या इस्कॉनच्या मंदिरालाही तिकडला भेट देणार आहेत, कारण इस्कॉनचं जे व्यवस्थापन आहे मुंबईला त्यांनी त्याला निमंत्रण दिलं आहे की अयोध्येमध्ये इस्कॉनच्या मंदिरात पण आपण भेट द्या, तर ते इस्कॉनच्या मंदिरात जातील. काही प्रमुख लोकांना अयोध्येतला भेटण्याची शक्यता आहे. असा एक त्यांचा दौरा आदित्य ठाकरे यांचा 15 जूनला ठरतो. आता इतर पक्षाचे काही कार्यक्रम तिकडे होते आणि आपल्या माध्यमातून मला समजतंय की त्यांनी ते रद्द केलं 5 जूनचा कार्यक्रम. पण त्यांना जर काही सहकार्य हवं असतं तर आम्ही नक्की दिलं असतं 5 जूनच्या कार्यक्रमासाठी, कारण शेवटी अयोध्या आहे. अयोध्येमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेला मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि अयोध्येत शिवसेनेचं नेहमीच स्वागत केलं आहे. अयोध्येच्या जनतेने, साधू संतांनी, अयोध्येच्या राजकारण्यांनी आपल्या उत्तर प्रदेशमध्ये. पण मला असं कळलं की ते आता जात नाही आहे. बर, बोला. सर, ज्या प्रकारे तयारी करण्यात आली होती, बॅनरबाजी करण्यात आली होती, एक हिंदू जननायक नावाची एक उपाधी देण्यात आली होती या फक्त दौऱ्यासाठी, त्याच्यानंतर अशा प्रकारे दौरा रद्द करायची नामुष्की येणं, मी असं काही वापरणार नाही. काय अडचणी आहेत मला माहीत नाही. भारतीय जनता पक्षानं असं त्यांच्या बाबतीत का करावं हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्ष अशा प्रकारचा खेळ करतो आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांना वापरून देतो त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी. त्यातला असा प्रकार मला दिसतो आहे. पण ठीक आहे, यातून एक शाणपण जर काही लोकांना आलं तर बरं होईल, कारण यात नुकसान महाराष्ट्राच्या नेतृत्वाचं होतं, महाराष्ट्राचं होतं अनेकदा. आणि आपण वापरले जातो आहे भारतीय जनता पक्षाच्या हातात हे काही लोकांना उशिरा सांगतो. पण शेवटी हा विषय आमच्या पुरता आम्ही मर्यादित ठेवला, हे राजकारण आम्हाला करायचं. सर, तुम्ही म्हणाल की मदत करू शकला असतं जर तुमच्याकडे त्याने विचारलं की शिवसेना. मदत त्याचा प्रश्न असा की जर कोणाला दर्शनाला जायचं, आता अनेकदा तीर्थयात्रा लोक जात असतात, काही अडचणी असतात देशभरात, मग लोक विचारतात की आम्हाला तीर्थयात्रेला जायचं आहे, आपण काय मदत करू शकता? शिवसेनेचा एक मदत कक्ष आहे त्या संदर्भात. अयोध्या, वाराणसी, काशी, वैतर, ज्योतिर्लिंग आणि धार्मिक लोक हिंदुत्ववादी विचारांचा, त्याच्यामुळे कोणाला जर दर्शनाला जाणार त्या अडचणी निर्माण झाल्या असतील तर नक्की आम्ही मदत करू. आणि त्याच्यामध्ये आम्ही राजकारणाचा अभिनिवेश बाजूला ठेवतो. दुसरे जगह पर शिवसेना का जो अयोध्या दौरा है वो अभी मालूम नहीं. राज ठाकरे जी का जो अयोध्या का जो कुछ जाने का उनका प्रोग्राम था वो अब नहीं हो रहा है. इस बारे में मुझे जानकारी, राम श्री राम के दर्शन को कोई भी जा सकता है, जिसके मन में श्रद्धा है और मन में मन साफ है, राजनीति नहीं है, ऐसे कोई भी व्यक्ति जाकर रामलला का दर्शन ले सकते हैं. लेकिन मैंने देखा है कि कुछ दिनों से वहाँ का माहौल बहुत ही खराब था, बिगड़ गया था. माननीय सांसद ब्रजभूषण चरण जी, उन्हें कुछ एमपी साहब ने कुछ मुद्दे उपस्थित किए थे, कुछ सवाल मांगे थे, कुछ जवाब मांगे थे, वो नहीं मिल पाने के बाद मुझे लगता है कि राज ठाकरे जी का एक कार्यक्रम नहीं हो पाया कि लोगों के मन में रोष होगा शायद. लेकिन आदित्य ठाकरे जी के नेतृत्व में सैकड़ों शिवसैनिक 15 जून को अयोध्या में जा रहे हैं. ये हमारा धार्मिक कार्यक्रम है, कोई राजनीति का, कोई शक्ति प्रदर्शन का कार्यक्रम नहीं है. हम बार बार अयोध्या में जाते आए हैं, जब से आंदोलन शुरू हुआ अयोध्या का तब से शिवसेना का और अयोध्या का एक रिश्ता है. हमारा एक भावनाओं का सवाल है, सत्ता का सवाल है. मुख्यमंत्री होने से पहले भी उद्धव ठाकरे जी वहाँ गए थे, उनके बाद भी गए थे, ऐसे भी गए थे. तो इस बार हम जा रहे हैं. अब कोविड का संकट चल गया है, महाराष्ट्र में रामराज्य लाने की कोशिश चल रही है, तो प्रभु श्री राम का आशीर्वाद अगर हमें मिलता है
तो जरूर महाराष्ट्र का जो विकास रथ है ये राम रथ की ओर बढ़ेगा। सर मातोश्री बाहेर जे हनुमान चालीसा वाचणारे होते त्यांच्यासोबत तुम्ही लडाख मध्ये सोबत एक शासकीय कार्यक्रम होता त्याच्यामध्ये कोण असतं कोण नाही असतं काही आम्ही पाहत नाही। अनेक खासदार त्याच्यामध्ये असतात, देशभरातले खासदार असतात, त्याच्यामुळे आम्ही ते फक्त संसदीय कामावर लक्ष देतो। त्या ठिकाणी आपले फोटो त्या ठिकाणी व्हायरल झालेले आहे महाविकास आघाडीकडून त्यांना देखील चर्चेचं उदाहरण आलेलं आहे आणि शिवसेनेचं काय असणार नक्कीच माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे। शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे की राज्यसभेची सहावी जागा जी आहे शिवसेना छत्रपती संभाजीराजे शिवसेनेचे उमेदवार होणार असते तर नक्कीच त्याबाबतीत विचार केला जाईल। छत्रपती संभाजीराजे सगळ्यांनाच प्रिय आहे आणि आमची भूमिका आहे की दुसरी जागा सुद्धा एक शिवसेनेचाच उमेदवार म्हणून निवडून या संदर्भात अनेकांशी चर्चा सुरू आहे पाहू।